बांधव, मी दक्ष शिंगोले, तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आज आपला इथे पिंपलास मध्ये दुसरा दिवस आम्ही आल्या फार्म हाऊसला. आम्ही फार्म हाऊसला आलेलो आहे. फार्म हाऊसला नाही, आता आलो डायरेक्ट कुठं कुठे नदी बोललेले कामवाडवी नदी. आमची कामवाडी नदी आहे, ही कामवाडवी नदी आहे. तर इथं आम्ही आता आलो. जर कोणी तुम्ही पहिला ब्लॉग बघितला नसेल हल्दीचा तो जाऊन आधी बघा. मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये लिंक देतो. पहिले पहिला पार्ट बघा, त्यानंतर दुसरा पार्ट बघा. दुसरा पार्ट बघाल आता डायरेक्टली तर समजणार नाही स्टोरी. पहिले जाके पहिला पार्ट देखो, पहिले जाके भाई पहिला पार्ट देखो, फिर दुसरा पार्ट देखो. आता यो दुसरा पार्ट आहे आपला. आता आजचा ब्लॉग आम्ही चालू करू. ही बघा अख्खी गँग आपली आता आलेली आहे नदीमध्ये उतरले. पिकनिकला आले पुरे, पिकनिकला. हाय फ्रेंड्स, भावाने आपली काल सोय केलेली पुरी. हे बघा भाई, आम्ही जेव्हा वस्तीला होतो तेव्हा याच्या घरामध्ये राहिलेलो वस्तीला. म्हणजे बाकी सगळी पोरं आपली तिकडं झोपलेली होती, आम्ही याच्या घरामध्ये झोपलेलो होतो. आणि या भावाने आपल्या काल रात्री 3 वाजता आपल्याला ते हेल आणि रिव्ह आणून दिले. काय नाही, फोन वॉटरप्रूफ आहे. हे बघा भाई, अख्खी घ्या इकडं अंघोळ करत. आणि हे बघा त्याला किती मस्ती आहे. लेक्चर साईडला पोहोचले. म्हशी सोरल्या तल्या. बारीक पोराची मजा बघा, बारीक बारीक सारी पोरा बघा. दगडी घेऊन राहिल्या. हा मस्त कसा असा झोपाचा का बाटप मध्ये झोपले ना तू. एक नंबर नदी आहे भाई, एक नंबर जबरदस्त नदी आहे. एकदम साफ स्वच्छ आणि सुंदर पाणी. मी आता आम्ही पाण्यात लक्ष ठेवा. विजवाला नाही आले कशाला जाणार असं. एक नंबर. हा बदला, आम्ही एवढा पुढे जाऊ शकतो. बस जास्त नाही पुढे जायचा. चला रे, या गोव्याला आला तसं काय. समोर चिल अजून काला वसून निघल्या की. अरे एवढा असतो दगडी खाली कसा होता तू. घाबरला घाबरला. आले आले आले, या 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 आओ ठाकूर. बघू शकता देवीदास पाटील सगळ्या पुढं. त्यानंतर आणि काही दंड्या होईल. वा 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 वा, शाबाश शाबाश शाबाश. सत्कार करता दगडी देऊन. मस्त मस्त दगडी देऊन सत्कार करा त्यांचा. काम कोण चावतो हे दाम फेकून काय. चला एक दोन तीन. मोडला बंद झाली काय. गंगा नदी का शुद्ध पाणी. मस्त नदी आहे भाई, एक नंबर. मजा आली आंघोळ करायला. आता लगेच ड्रेसिंग मारून डायरेक्ट मांडवत जायचं आहे. वाजले किती काय माहिती नाही, बघा लागेल किती वाजले. आणि इथून डायरेक्टली आता रेडी रेडी होऊन तयारी करून डायरेक्ट मांडवत. गाड्या मग वरती आला आला रायडर आला. नुसता धूर नुसता धूर. 50 स्पीडला रिक्षा चढवायला पाहिजे. चला रेडी. मस्त ड्रेसिंग मारून झाली. आता फ्रेश झालो, येऊन जरा झोपलेलो. तर आता बघा आत्ताच लॉक केले, स्कूल पण लागली. आणि आता जायचं आहे माटोमध्ये वाजवायला. सगळी पोरं गेलेली आहेत, मी जरा लेट झालो कारण मी जरा झोपलेलो थोडा. तर आता लगेच मांडवत जायचं आहे. हल्ली बँड वाजतो तिकडे, मला माहिती नाही तुम्हाला आवाज येतो का नाही ते, पण हल्ली बँड वाजतो तिथे. लगेच जाऊन त्यांच्यामध्ये जॉईन करायला लागेल कारण की सध्या बैठे गाणे चालू आहेत. सिंगल सिंगल गाणे सध्या मारत लावलेत, अजून वरात निघले नाही. तर आता जवळजवळ 4:15 वाजले. हे बघा 4:15 वाजले.
आणि आता मांडवत चाललो. बहुतेक 5-6 वाजपर्यंत वाळत निघणार आहे. तिकडून आपल्या जास्त लांब नाही जायचं, वाड्यामध्येच जायचं आहे कुठेतरी. तर चला बाकी जाऊन बोलतो आपण गेल्यावर. भरपूर गरम होतं बाबा, डेंजर काम आहे. हा एक बात तुम्ही भूलीच गया, गॉगल. गॉगल मेन आहे भाई. नवरा जो निघलेला आहे, आता आम्ही निघतो नवडीच्या गावात. कुठं आहे रे? वाड्यामध्ये कुठेतरी आहे. वाड्यामध्ये जायचं कुठं? नवरीच्या गावात. नवडीच्या गावात डायरेक्ट आता वाड्याला. चलो एक रिक्षा, एक कल्पित दादाजी पुढे गेला. काय मित्रा गॉगलवाले भैया ए चावी आण रे. वरात तर पोहोचले इथं पण नवराच नाही आला. नवरा गायब आहे. नवऱ्याला पळून नेले कोणतरी. नवरा कुठे गेले? नवरा गायब आहे. नवरा गायब झाले. नवऱ्याला पळून नेले कोणतरी वाटते बघा. इथं कुठं मांडवा आणले बघा. अख्खी वरात पोहोचली. आतमध्ये मांडला पाहिजे. आणि बऱ्याच दिवसानंतर या पोटल्याचं आगमन झाले. परत एकदा पोटल्या हे पोटा नुसता वाढ रे ना. खा 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 झालो आहे. वाढत चालल्या. लपवत का? दाखवा मामा. मामा कुठले तुम्ही? नवऱ्याकडचे. हा का नवऱ्याकडचे का? मग काय व्यवस्था आपली? व्यवस्थाच करायला चालवली तुम्हाला. चला माय माग जेवणाची सांगतो आम्ही. अरे तुम्हाला डाब्यावर बसवतो. चला तुम्ही फक्त बिल भराबस.
किती वाजल्यात बघा? वाजले दिसत का टाइम? दीड वाजले. दीड वाजता आपला इथला पॅकअप झालेला आहे. तो पण देवाच्या कृपेने आम्ही पडापट गेलो. ताई पण पडा पटवट गेली. आमची गाडी आहे, बाईक घेऊन भाई. हे बघा, हे बघा. आता आत्मन पण बॅगी भरत लावल्या. पॅकअप चालू, पॅकपुक चालू आहे. पॅकिंग चालू आहे सध्या. खाली करायला थांबू थांबू. खाली करत दाखवता बंगला. बंगला खाली हे ऐकर बघा. चला बंगल्यातला चला बाहेर. चला बंगल्यातल्या. ए चला फार्म हाऊस खाली करा. चला हे बघा फार्म हाऊस खाली करत लावलं सध्या. आता बिस्किट आटाची कोणची आई? माझी माझी. तिचीच आहे का? नजर नको लावू तिच्या. बघा का पॅकअप आहे. पॅकअप फुल पॅकअप चालू आहे. आपली पोटली. नियोजन आणि आयोजन सगळा दर्शन भाऊ आहे इकडे. आयोजन अक्षय 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 आयोजन करणारा माणूस. भाऊ एक बोल. भाऊ एक बोल. भाऊ 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 पॅक सिक्स पॅक सिक्स पॅक. पोट पोट पोट. आणि उद्या आपल्या अक्षय होती ऑर्डर आहे. चलना भाऊ काय कवरच काय काय राहिलं काय? चार्जर बिर्जर बघायला काय? एक नंबर थांबा रस्ता भाई. बघा आमचे ऑर्डर खपल्यावर सगळ्यां पहिले पहिले इन काढले जात. कोणची इन आहे का? बघू थांबा जरा. ऑर्डर खपली इन काय? इन कर खपली इन काय? इन काय आणायचे टी शर्ट फॉर हो हो. येते की गोवा कम कम टू गोवा. बाय बाय. वापस येणार नाही फार्म हाऊस. मजा आली पण कालपासून खूप मजा गेली. चला आता मित्रांनो आता आपल्या इथला पॅकअप झाले. आम्ही आता घरी जायला निघलो. तरी 2:30 वाजले. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.